एक आहे, यामध्ये वाय डब्ल्यू टी पी के आणि एफ हे पद आहे, यातील आपल्याला चुकीचे पद शोधायचे आहे. यासाठी आपण अक्षरमालिकेचा वापर करू. वाय आणि डब्ल्यू यामधील आपण पहिल्यांदा नियम किंवा क्रम काय आहे तो शोधूया. वाय आणि डब्ल्यू यांचा विचार जर केला तर डब्ल्यू हा वायच्या आधी एका अक्षराच्या आधी आहे. त्यानंतर डब्ल्यू आणि टीचा विचार करू. डब्ल्यू आणि टीचा विचार केला तर टी हा डब्ल्यूच्या आधी किंवा दोन अक्षराच्या आधी आहे. त्यानंतर टी आणि पी याचा विचार केला असता पी हे टीच्या आधी म्हणजे तीन अक्षरांच्या आधी आहे. त्यानंतर पी आणि के याचा विचार जर केला तर पी आणि के यांच्यामध्ये चार अक्षर आहेत किंवा के हे पीच्या आधी चार अक्षराच्या आधी आहे. के आणि एफचा विचार केला तर के आणि एफ यांच्यामध्ये सुद्धा चारच अक्षर आहेत किंवा एफ हे अक्षर चार अक्षरांच्या आधी आहे. परंतु वास्तव पाहता आपण जर पाहिले तर आपण पहिल्यापासून किंवा वाय पासून जर सुरुवात केली तर एक दोन तीन चार अक्षरांच्या आधीचा अक्षर असणे हा नियम आहे. परंतु के आणि एफ मध्ये मात्र आपल्याला के आणि एफ मधील अंतर हे चार अक्षरांच्या आधीचच अक्षर दिसत आहे. इथं एफचा क्रमांक हा पाच नंबरला असणं गरजेचं होतं की जेणेकरून एक दोन तीन चार आणि पाच या अक्षरांच्या आधीचा अक्षर असणं हा नियम आपला पुढे कंटिन्यू झाला असता. परंतु एफ या अक्षरामध्ये मात्र तो नियम आपल्याला दिसत नाही, म्हणजेच आपलं उदाहरण क्रमांक एक साठी चुकीचा पद किंवा पर्याय आहे एफ आणि त्याचा क्रमांक आहे चार. म्हणून आपल्या पहिल्या उदाहरणाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार. त्यानंतर आपण दुसरं उदाहरण पाहू. यामध्ये एकंदरीत चार पदे आहेत, यातील आपल्याला चुकीचं पद शोधायचं. आता आपण अक्षरमालिकेचा वापर करून उदाहरणातील चुकीचे पद पाहूया. ओ क्यू एस. आता ओ आणि क्यू याचा विचार केला तर यांच्यामध्ये एक अक्षर आहे, म्हणजेच ओ नंतर क्यू हे एका अक्षरानंतरचे अक्षर आहे. क्यू नंतर एस हे सुद्धा एका अक्षरानंतरचे अक्षर आहे. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की एका अक्षरानंतरचे अक्षर असणे हा नियम आपल्याला या पदामध्ये दिसतो. आता दुसरं पद यू डब्ल्यू वाय याचा जर विचार केला तर यू नंतर डब्ल्यू एका अक्षरानंतर आहे आणि डब्ल्यू नंतर वाय हे सुद्धा एका अक्षरानंतर आहे. तिसरं पद जेड ए सी. जेड नंतर ए मात्र लगेच आलेला आहे आणि ए नंतर सी एका अक्षरानंतर आहे. चौथं पद डी एफ एच याचा जर विचार केला तर डी नंतर एफ हे एका अक्षरानंतरचा अक्षर आहे आणि एफ नंतरचं एच हे सुद्धा एका अक्षरानंतरचा अक्षर आहे. म्हणजे या उदाहरणामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की झेड नंतर ए मात्र लगेच आलाय, म्हणजे या चार पदांमध्ये झेड ए सी एका अक्षरानंतरचा अक्षर असणे हा नियम पाळत नाही. म्हणजे उदाहरण क्रमांक दोन साठी आपलं उत्तर आहे झेड ए सी आणि याचा पर्याय क्रमांक आहे तीन.